अफगाणिस्तान आपण देखील 3 सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 1 हारलेत, पॉईंट आपले 4 आणि आपला रन रेट 0.074 याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक सामना चालू होईल ते आम्ही आपल्यापर्यंत लेखाजोखा पोहोचू. गेम ऑन होतंय सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील दुसरी लढत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर एक दुसरी सूचना देखील आपल्या गटातील आई एकवीरा बॉय शिरवणे, ग्रुप ए चे मी सांगतोय, 3 सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 1 लॉस, 4 पॉईंट त्यांचे देखील आहेत आणि त्यांचा रन रेट आहे 0.149. याकडे देखील लक्ष असायला हवं. इथे मात्र सूर्यकाचं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग. धावसंख्या धावफलकावर फक्त 4. चौथा संघ साई स्वरा इथे या स्पर्धेतून बाहेर जातोय. श्री गजानन प्रतिष्ठान हा देखील संघ 2 सामने हारलाय आणि समोरचे पहिले 3 वैभव प्रतिष्ठान, एई बॉयज आणि शिरवणे प्रतिष्ठान यामध्ये मात्र थोडी चुरस असेल आणि संधी छोट्या प्रमाणात इथे श्री गजानन प्रतिष्ठान दिवा संघाला देखील असेल कारण त्यांचा एक सामना अजून पेंडिंग आहे. धावसंख्येचा विचार केला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे, 8 धावा धावफलकावर. सलामीला आल्यानंतर कपिल आणि सुमित ही जोडी पाहायला मिळते आणि कपिल याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. अति महत्वाची लढत असेल टॉप 1 मध्ये. इथे मात्र ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावर दाखल होण्यासाठी ही लढत असेल. नक्कीच सुरेख फटका आणि प्रयत्न दोन्ही संघाकडून पाहायला मिळतील. तितक्याच ताकदीचे दोन्ही खेळाडू आहेत इथे दोन्ही संघामध्ये. इथे मात्र तिसरा चौकार येतोय फलंदाज कपिल ऑन फायर. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना धावसंख्या धावफलकावर 0 गडी बाद 12 SDJ. सत्रामध्ये पाहायला मिळते सुमधुर संगीत इथे सादर करून आई एकवीरा चरणी नतमस्तक होऊन इथे सर्वांचं मन प्रसन्न ताकोबा साऊंड सिस्टीमचे सहकारी देखील करतायत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, सज्ज झालाय फलंदाज. शिरवणे प्रतिष्ठान विरोधात वैभव प्रतिष्ठान बोनकोडे. प्रतिष्ठान हे दोन्ही संघाच्या नावामध्ये आहे परंतु गाव वेगळं आहे, गावाचं नाव वेगळं आहे, खिलाडू वेगळे आहेत, संघ मालक वेगळे आहेत, परंतु सिद्ध इथे करावं लागेल. टॉप 1 आपल्याला आपल्या पोलमध्ये दाखल व्हायचं आहे, त्यासाठी दोन्ही संघामध्ये झुंज पाहायला मिळते. कमबॅक करून दिला जातो इथून फलंदाज. सुरेखाचा फलंदाजी केली आतापर्यंत परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. जरी 3 चौकार काढले असले त्यामध्ये 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू देखील पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज वैभव प्रतिष्ठानकडून ओमकार सज्ज झालाय. अति महत्वाचा चेंडू असेल इथे सुरेखाचा आणि इथे मात्र घडलंय काय. ज्या फलंदाजाने घुमासून घातलं होतं पहिल्या षटकामध्ये त्याला दाखवलंय तंबूचा रस्ता. षटक संपलंय पहिलं, धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 12 SDJ. मैदानामध्ये मात्र कपिलेची जागा भरून काढण्यासाठी आलाय सूर्या आक्का गोला. सूर्या अमित दादा, सूर्या असा खेळाडू आहे ज्याला मी लहानपणापासून बघतोय.
शिरवणे हा माझा मामाचा गाव आहे आणि मी तिथेच राहिलो आहे जास्त करून. आणि सूर्याला मी लहानपणापासून अंडरम क्रिकेटचा बादशाह, फिरकीचा जादूगर, आणि या ओरम क्रिकेटमध्ये देखील त्याची शैली एक आगळी वेगळी पाहायला मिळते. फलंदाज चकमकीत होतो की हा कोणता चेंडू, याच्या हातात चेंडू आहे की खिशत आहे हे प्रश्नचिन्ह नक्कीच प्रेक्षकांना मनामध्ये येत असेल. हा सूर्या नक्कीच ते दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्यावेळेला सूर्या गोलंदाजीसाठी येईल, परंतु आता फलंदाजीसाठी आला आहे. इन ॲट नंबर 3 सलामीला आलेला सुमित अजून देखील पहिला चेंडू फेस करण्यासाठी. एका षटकामध्ये इथे कपिलाने चांगली सुरुवात करून दिली, ते सातत्य इथे टिकवावं लागेल. ते सातत्य टिकवत असताना लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जरूर खेळून काढला, परंतु तिथे कामरान होता. नक्कीच कामरान देखील एक चांगला खेरणे संघाचा खेळाडू आहे, याला देखील आम्ही पाहिलं आहे. आणि 30+ क्रिकेट हे अशी असोसिएशन आहे की आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना त्यांनी इथे, खास करून मी व्यासपीठावर रुपेश दादा दिवेकर आहेत, त्यांचा नेहमीच कॉल असतो मला की आपली 30+ आहे. आणि एक सांगायचं झालं तर 30+ क्रिकेटनेच मला इथे हा व्यासपीठ दिला आहे. सुरेख फटका साजवला आहे, सूर्या आल्या आल्या आकाशामध्ये तडपलाय तो सूर्य, आणि मैदानामध्ये इथे झुंजावती फलंदाजी, परंतु बॅकअप चांगला आहे. 2 कंप्लीट झाल्यात, जरूर 2 बचाव इथे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते वैभव प्रतिष्ठान चांगला मजबूत संघ आहे ज्याच्यामध्ये देखील लिहिलं आहे, आणि वैभव प्रतिष्ठानचे संघ मालक यांचं कौतुक करावं तितकंच कमी. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये हा संघ पाहायला मिळतो. त्याप्रमाणे विरुद्ध दिशेने विचार केला ना अमित दादा, तर शिरवणे प्रतिष्ठान देखील, म्हणजे दोन्ही संघ मालक आणि संघाचं नाव हे मात्र नवी मुंबईमध्ये दबदबा गाजवत आहेत आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतो. आता मात्र सन्मान ब्लॉक हॉल, सुरेख असा चेंडू हाताला गेला, गोलंदाज विकास आतापर्यंत 2 हाताळले आणि 3 खर्च झाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 1-16, चांगली बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. मातब्बर संघ आहेत दोन्ही, मजबूत स्थितीमध्ये असणारे संघ. आणि विचार केला तर 2 सामने जिंकलेत आणि 1-1 सामना पराभव. दोन्ही संघाचे पॉईंट देखील सारखेच आहेत. इथे मात्र सुमित याला रोखलंय आणि या सामन्यातून जो जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबल दावेदार असेल. धावसंख्येला आता स्थिरावली, रोख दिलाय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावसंख्या आली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये लगाम लावण्याचं काम इथे मात्र पाहायला मिळते. आता मात्र सुरेख फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून, कर्णधार सुमित याच्या बॅटमधून येतो. ह्या या षटकातील पहिला षटकार SDJ. नक्कीच विकास याचं कौतुक करावं तितकंच कमी. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक मिळवणारा पहिला खेळाडू ठरलाय. आतापर्यंत 3 खेळाडू आणि कालच्या दिवसामध्ये कालचा दिवस गाजवला. कामरान आहे, कामरानच्या नावावर देखील पहिली विकेट हॅट्रिक आहे त्याला देखील. इथे मात्र घडलंय काय, डायरेक्ट हिट केलाय सूर्या, मात्र धावचीच्या माध्यमातून बॅक टू द डग आउट. तर धावसंख्येचा विचार केला तर 2 मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 23. 2 खेळ देखील संपला. आणि जर आपण स्कोर कार्डवर लक्ष दिलं ना तर पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता कपिल,
दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धावबाद झालाय तो सूर्या. म्हणजे सफलता जरूर दोन आल्यात, एक सांघिक आणि एक गोलंदाजाच्या खात्यामध्ये. दोन्ही सफलता विचार केला, पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, दुसरी सफलता दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. तिसऱ्या षटकाच्या काय होईल हे देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय रविकांत. यस विजय, याच दरम्यान करावे गावचा अनुभवी समालोचक, अतिशय टेक्निकल काम त्यांच्या माध्यमातून आणि क्रिकेटची पूर्ण जाणकारी असलेला करावे गावचा अनुभवी समालोचक अमर भोईर 30+ क्रिकेटशी देखील तो जोडला गेलेला आहे काही वर्षांमध्ये. वेलकम अमर, या आपण या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कॉम्बॉक्स विजय म्हात्रे यांचं विवरण. धन्यवाद. तर नक्कीच विचार केला राकेश सर, आपण या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक, पहिली सेंचुरी, 61 धावा कालच्या दिवसामध्ये धुवाधार पारी पाहायला मिळाली प्रीती इलेव्हन धारावे संघाचा. इथे काय घडलंय, सुरेख फटका, टाक आवाज आल्यानंतर चेंडू मात्र पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय फलंदाज सुमित याच्या बॅटमधून षटकार यस डी जाई. सामना असेल श्रीदत्त फायटर सानपाडा आणि प्रीत इलेव्हन दारावे, बोथ कॅप्टन. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉसती यायचं आहे, षटक चालू आहे आता. मार्गक्रमण करत असताना तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आलाय सिंगल. या षटकाचं विश्लेषण करायचं झाला तर मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू सिंगल. आता चौथ्या चेंडूवर काय घडेल हे देखील पाहावं लागेल, कारण दुसऱ्या चेंडूवर फलंदाज होता तो स्ट्राईकला सुमित. आता मात्र सुरेखाचा चेंडू खेळून काढलाय ऑफच्या दिशेने, शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना देखील सुरक्षित पोहोचलाय. आणि दोन धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावफलक देखील पुढे सरसावलाय 33 या आकड्यावर. चांगलं असं स्कोर कार्ड सजवत असताना शिरवणे प्रतिष्ठान संघ देखील पाहायला मिळतोय. चर्चा चालू होती पहिली 50 आणि ते आपण उल्लेख केलं जरूर सूरजच्या नावावर आहे, परंतु गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक घेणारे इथे तीन खेळाडू आहेत. दोन खेळाडूंचा विचार केला तरी ते वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघाचे दोन खेळाडू. पहिली विकेट हॅट्रिक कमरान, सलग तीन विकेट देखील मिळवले गेले. तर धावसंख्येचा विचार केला इथे मात्र बाद झाला. आणि योगेश नांडेल या स्पर्धेचे शिल्पकार, अखर इथे मेहनत घेतली आणि ती मेहनत शेवटच्या क्षणाला इथे फला येत असताना फलंदाज क्रमांक 3 इथे शिरवणे प्रतिष्ठान याचा बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 3-33 या आकड्यावर. चर्चा चालू आहे आपली विकेट हॅट्रिक आणि अर्धशतकी केली. अर्धशतकी केली आपण जरूर सांगितली, त्यामध्ये 18 चेंडू आणि 61 धावांची धुवाधार पारी केली कालच्या दिवसामध्ये सूरज. त्यामध्ये 5 चौकार आणि 5 उत्तुंग असे षटकार जरूर होते. जाऊया आपण विकेट हॅट्रिक कडे. बोनकोडे संघाचा कामरान याने सलग पहिली विकेट हॅट्रिक, 3 चेंडू 3 विकेट घेतले. रिषभ 17 दिवाळे संघाचा रोशन याचं देखील कौतुक करावं लागेल, याने 4 चेंडू आणि 4 विकेट सलगचे मिळवलेत. आणि आजच्या कालच्याच दिवसामध्ये बोनकोडे संघाचा विकास याच्या नावावर देखील, म्हणजे 3 खेळाडू आहेत ज्यांनी विकेट हॅट्रिक बळकावलेत. आता मात्र घडतंय काय मैदानामध्ये, नवीन फलंदाज तैनात झालाय सत्यम वाशी संघाचा, हा धुवाधार खेळाडू आहे. षटक संपले 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्येचा विचार केला तर 11.00 ची सरासरी गाठत असताना 33 धावफलकावर धावा पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॉल देतोय मी श्रीदत्त फायटर सानपाडा आणि प्रीत इलेव्हन दारावे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल, तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा संधी देऊया डीजे.
आतापर्यंत विचार केला तर तीन फलंदाज जरूर बाद झाले आहेत, परंतु धावगती चांगली आहे आणि हा महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. जो संघ इथे विजय संपादन करेल तो थेट सुपर फोर मध्ये दाखल होईल आणि नक्कीच जो संघ पराभूत होईल त्याला मात्र अपेक्षा असेल ती आई एकविरा बॉईज यांच्या विरोधात असेल. श्री श्री गजानन प्रतिष्ठान दिवा या सामन्यावर डिपेंड असेल जो हारणारा संघ असेल त्याचा येणारा भविष्य. दुसऱ्याच्या जीवावर इथे वाट पाहावी लागेल हरणाऱ्या संघाला, म्हणून अति महत्वाचा सामना आहे कारण तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ देखील आहेत आणि चौथ्या षटकासाठी 5 रन केलंय. योगेश तांडेल या 30+ प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा अखंड मेहनत घेऊन या स्पर्धेला इथे 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू जरूर हवेमध्ये गेला होता, प्रयत्न चांगला होता परंतु थोडासा अपुरा पडला की काय. तर नक्कीच आमच्याकडून थोडीशी गफलत होते, क्षमा असावी. गोलंदाजी करणारा योगेश म्हणजे योगेश तांडेल दोन आहेत आणि तेही वैभव प्रतिष्ठानमध्ये जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत ते आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. जिथे नेहमीच क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला जॉन्टी रॉड्स पाहायला मिळत होते त्या स्थानावर मात्र योगेश तांडेल आहेत. सुरेखासा आतापर्यंत गोलंदाजी काय अफलातून मोठ्या फटक्यांपासून वंचित. 4 चेंडू हाताळलेत लेग बायच्या माध्यमातून 1 धाव आणि दुहेरी स्वरूपात 2 धावा. या षटकाचा एकत्रितरित्या विचार केला तर फक्त 3 धावा खर्च झाल्यात. धावसंख्या धावफलकावर 36, कमीत कमी धावसंख्या, कंजूसपणा दाखवलाय. इथे मात्र सूर्य एक ब्लॉक होल लेग बायच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर ऍड होते. धावसंख्येला आकार दिलाय 37. कुठेतरी आपल्याला वाटत होतं आणि कर्णधाराने राकेश सर सांगितलं की 60-65 धावा आम्ही काढण्याचा प्रयत्न करू, त्या प्रयत्नांना थोडासा बॅकफूटवर जाताना पाहायला मिळतो. तो शिरवणे प्रतिष्ठान संघ ते प्रयत्न करावे लागतील कारण अजून कर्णधार आहे सुमित, त्याचा झेल उडाला आणि सुमित शेवटच्या चेंडूवर. पहा या क्रिकेटच्या मैदानातला रहस्य, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट कपिल बाद झाला होता, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धावबाद सूर्या झाला. अपवाद आहे तिसऱ्या षटकाचं, त्याला आपण वगळूया आणि चौथ्या षटकाचं विश्लेषण करूया. या षटकातील शेवटच्या चेंडूवर सलामीला आलेला कर्णधार सुमित बाद झालाय. एकत्रितरित्या विचार केला तर 1-2 तिसरा वलकता चौथा म्हणजे 4 षटकातील 3 षटकांतील शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली. ज्याप्रमाणे होईल 5व्या षटकाला सुरुवात तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा जाऊया, एकदा सुमधुर संगीत ऐकूया. तर टॉससाठी या प्लीज श्रीदत्त फायटर्स आणि प्रीत 11 धारावे बोथ कॅप्टन आपल्याला यायचं आहे. शेवटचं आणामारीचं स्लॉग ओव्हरचं आणि टार्गेट सेट करणारं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ज्याच्या नावावर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक दाखल झाली आहे तो सज्ज झालाय. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघाचा आणि नक्कीच नेहमीच खेळ करणारा मॅन फ्रॉम खेरणे संघाकडून कामरान अष्टपैलू खेळाडू आहे खेरणे संघाचा. त्याच्यावर मात्र आता जबाबदारी आली आहे ती वैभव प्रतिष्ठान संघाची प्रतिनिधित्व करण्याची आणि त्या प्रतिनिधित्व करत असताना आपली जबाबदारी 100% पार पडत असताना पाहायला मिळतो तो कामरान. गेम ऑन होतोय, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. फलंदाजांचा विचार केला तर सत्यम आतापर्यंत सूर्यकाशी कामगिरी करतोय, खातं खोलता आलं नाही आहे सत्यम याला आणि दोन्ही नवीन फलंदाज आहेत असे म्हणायला काही हरकत नाही.
आणि इथे मात्र खोदून काढलाय चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे. बॅकअप चांगला आहे परंतु चेंडू अडवत असताना एक धाव इथे खर्च केली जाईल. सुरुवात मात्र एका या धावसंख्येने झाली आहे. धावसंख्या धावफलकावर 38 धावा लागलेत. अजून इथून 12 ते 15 धावा जर आल्या ना तर बिग फाईट पाहायला मिळेल. कारण तितकेच ताकदीचे गोलंदाज शिरवणे प्रतिष्ठान कालच्या दिवसामध्ये देखील आपण सामना पाहिला आहे. जो सामना फिरवला पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा जरूर खर्च झाल्या होत्या परंतु विष्णूसारखा गोलंदाज येऊन त्याने इथे मात्र कमबॅक करून दिलं होतं. 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या. तर टॉससाठी हा शेवटचा कॉल असेल. प्लीज शेवटचं षटक आहे. श्रीदत्त फायटर सांडपाडा आणि प्रीत इलेव्हन धारावे बोथ कॅप्टन. इथे मात्र मौका आला होता परंतु चौका छक्का लागला नाहीये. धावचितची देखील संधी आली होती. डायरेक्ट हिट झाला असता तर तंबूचा रस्ता पकडावा लागला असता. लेग बायच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर ऍड होते. संघाची धावसंख्या 1 वाढत असताना 39 धावा. सुरुवात पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावसंख्येने झाली होती. ते सातत्य इथे टिकवता आलं नाही आहे. आणि ते टिकवता आलं असतं तर जरूर 60 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे, कधीही काही घडू शकतं. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर इथे झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झाला. इथून सत्यम बाद झालाय. फलंदाज क्रमांक 5. इथे मात्र शिरवणे प्रतिष्ठान संघाचा बाद झालाय. नेक्स्ट मॅचचा इथे टॉस केला जाईल. या षटकातील विचार केला तर अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडू नंतर आपण टॉस करू. एका बाजूला श्रीदत्त फायटर आणि एका बाजूला प्रीत इलेव्हन धारावे बोथ कॅप्टन जोडले. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 7 वर मनीष दाखल झालाय. मन्नी या नावाने सुप्रसिद्ध असा हा खेळाडू देखील आहे. तर या चेंडूवर एक धाव आली आहे. संत गतीने धावसंख्याला पुढे नेण्याचं काम ज्याप्रमाणे कर्णधाराने उल्लेख केला होता की आपण 60 ते 65 धावांचा टार्गेट जरूर उभारू. इथे मात्र त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी दमछाक उडाली आहे. आणि दरम्यान इथे स्वागत केला जाईल. सहर्ष स्वागत असेल आदरणीय श्री दत्ताजी नाईक शिरवणे प्रतिष्ठानचे सर्वे सर्व पाहायला मिळतात. ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या संघाला पुरस्कृत केलं जातं, पाठिंबा दिला जातो. आणि आपल्या 30+ नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर देखील आहेत. त्यांचं देखील शेवटच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे. चेंडू शिल्लक असेल शेवटचा. धावसंख्या धावफलकावर 41. एखादा मोठा फटका इथे अपेक्षित असेल. काय गोलंदाजी केली कमरान याने. आता कुठेतरी दिशा भरकटली आणि इथे चोरट्या स्वरूपात धाव घेत असताना फलंदाज क्रमांक 6 अजय बॅक टू द डगआउट. आव्हान तर आणि त्यामध्ये एक बोनस स्वरूपात धाव मिळवायची होती परंतु धोका पत्करावा लागलाय. एस डी जे या कोहली आहे. आणि विष्णू नावाचा फलंदाज येतोय ज्याने कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना फिरकीचा जादूगर परंतु आता फलंदाजी करण्याची संधी आले. मी अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध करण्याची संधी आले. एकमेव या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. इथे मोठा फटका अपेक्षित असेल. आणि इथे प्रयत्न चांगला होता विष्णू याचा. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना इथे बाद होईल का. आणि इथे नॉट आउट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पल्ला इथे गाठलाय. आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 45 धावांचं टार्गेट असेल ते वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघासमोर. कोणीही कुठे जाऊ नका. दुसऱ्या इनिंगला आपण जरूर सुरुवात करू. तत्पूर्वी मात्र टॉससाठी आपल्यासोबत जोडले जातील राकेशजी तांडेल सर. येस थँक्स अ लॉट विजय म्हात्रे. हे विवरण आपण ऐकलं. मी रुपेजी दिवेकर साहेबांना विनंती करतोय.
दत्ता नाईक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. मात्र रुपेशजी दिवेकर आपल्यासोबत आम्हाला सुसंवाद साधायचा आहे. 7 वर्षांचा प्रवास आणि या प्रवासाचा आलेख आम्हाला मांडायचा आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल दि दत्त सांडपाडा आणि प्रीती लेवन दारावे हा कॉईन आहे. महत्त्वाचा सामना, दोन मॅच जिंकून दोन्ही संघ टेबलचा विचार केला तर हा कॉईन स्पिन होतोय आणि कॉल इज हेड आलेला आहे. सिद्धत सांडपाडा 2 सामने जिंकल्यानंतर तिसरी लढत आहे, महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला धारावी संघ एक अष्टपैलू कॅटेगरी असलेला संघ आहे. एकंदरीत आपला डिसिजन आणि जर बॉलिंग घेतली तर किती धावापर्यंत रोकाल आणि जर बॅटिंग घेतली तर काय टार्गेट सेटअप कराल? आम्ही बॉलिंगच घेणार आहेत. आम्ही त्यांना कमीत कमी 45 to 50 रन्स आतमध्ये थांबत कोशिश करू आपण. आणि आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एखादा चेंजेस, लीग क्रिकेटमध्ये म्हटलं तर संधी देणं जरुरी आहे. संधी दिल्यानंतर आपल्या डगआउटमध्ये एक वेगळा माहोल, एक चांगलं वातावरण राहतं. प्रत्येकाला संधी देऊ शकत नाही लीग क्रिकेटमध्ये. मात्र एखादा चेंजेस असेल का, एखादा युवा किंवा अष्टपैलू कॅटेगरीच्या खेळाडूला आपण खेळवणार का या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? हमारा टीम ऐसा है कि सब प्लेयर को हम लोग ने चांस दिया, ऐसा कोई प्लेयर नहीं है जो जिसने रखा है. हमने सब प्लेयर को एक एक मैच में चांस दिया वो मैंने. और क्या कहेंगे आप योगेश टांडेल, आपके अच्छे मित्र है, 30+ क्रिकेट के एक बैकबोन है मैं कहूँगा इस क्रिकेट प्रतियोगिता ने. उन्होंने जो मेहनत की है एक और इस मैदान के बारे में आप क्या कहेंगे? आप बहुत जगह जाते होंगे, आप लेदर बॉल भी क्रिकेट खेलते होंगे, और योगेश टांडेल के बारे में क्या कहेंगे और इस प्रतियोगिता के बारे में क्या कहेंगे? उनके वजह से आज हमको यहाँ पे एक अच्छा ग्राउंड, तो ग्राउंड के बारे में तो कोई कमेंट है ही नहीं. ऐसा ग्राउंड में खेलने के लिए सबको तो चांस मिलता नहीं है. फर्स्ट ऑफ ऑल उन्होंने ये जो 30+ प्रीमियर लीग को जो बनाया उसके वजह से सबको यहाँ पे खेलने के लिए तो सबका इच्छा रहता है, लेकिन खेलने तो सबको मिलता नहीं है, वो चीज़ का बहुत खुशी है. और योगेश टांडेल के बारे में क्या बताओ, उनका तो वर्ड्स ही नहीं है मेरे लिए. बहुत बढ़िया ये किया, आयोजन किया है. थैंक्स टू 30+ प्रीमियर लीग ऑल मेंबर, थैंक्स अ लॉट. येस थँक्स अ लॉट आणि बेस्ट विशेस फॉर दिस मॅच. न्यूज फ्रॉम द सेंटर, सांडपाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर न्यूज फ्रॉम द सेंटर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लगेच मायक्रोफोनवर मी विनंती करेन करावे गावचा एक समालोचक, अनुभवी समालोचक आहे अमरजी भोईर, तसेच रुपेशजी दिवेकर साहेबांशी संवाद साधायचा आहे आम्हाला. रुपेशजी आपण बोलणार का? 7 वर्षांचा प्रवास, तिथंच येतो मी. 7 वर्षांचा प्रवास आणि ही संकल्पना काही खेळाडू नका बोलू पण काही खेळाडू आपल्यापर्यंत पोचले, मग मिथुन भाऊ त्यांचं आमचं एक वेगळं नातं आहे आणि त्यांनी ती संकल्पना बेलापूर गावातून, आणि बेलापूर गावाचं जे मैदान आहे ना, तर मैदानाचा संघर्ष मी पाहिला आहे. उच्च न्यायालयापर्यंत गेला तो संघर्ष, मग कायदेशीर प्रक्रिया पार केली गेली, शिडकोला तो मैदान गिलंकृत करायचा होता, तो देखील प्रवास त्या 10 वर्षामध्ये आम्ही पाहिलेला आहे. एकंदरीत रुपेशजी दिवेकर यांची संवाद साधूया, तोपर्यंत या सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया आणि जाऊया मॅचकडे. या पुढच्या इनिंगचं विवरण करावे गावचा अतिशय अनुभवी समालोचक आणि माझा परम मित्र अमर भोईर यांचा आवाज, यांची शुभवाणी. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद राकेश, जबरदस्त आणि एक निर्णायक लढत बघायला मिळते आपल्या सर्व प्रेक्षकांना. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिलाच सामना, पहिल्याच सामन्यात जबरदस्त लढत बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना वैभव प्रतिष्ठान, शिरोडे प्रतिष्ठान संघाने प्रथम फलंदाजी करताना 44 धावा टोळवल्या आणि 45 धावा टोळवल्या आणि 46 धावांचं आव्हान वैभव प्रतिष्ठान बोनकडे संघासमोर ठेवलं. आणि या 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती, 44 काढलेत, 45 धावा काढायच्या आहेत. थोडं स्कोरिंग करेक्शन, दिलगिरी व्यक्त करतो मी आमच्या स्कोरिंग टीमच्या वतीने. ओंकार आणि चेतन आणि गोलंदाजी सुरुवात करतोय गोलंदाज सोमेत, स्वतः कर्णधार सोमेत. आणि पहिला चेंडू एक चांगला तंत्रशुद्ध फटका, थोडासा आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू होता आणि सरळ झुळकावून दिला चौकार दिशेने. चौकार आणि पाठलागला सुरुवात होतोय. 45 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जबरदस्त सुरुवात ओंकार याची आणि चेतन याची. स्ट्राईक एंडला चेतन, हा चेंडू एक ओवर पिच प्रकार चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला सन्मानजनक रित्या खेळताना हा फलंदाज चेतन एक चांगला
कोरवा टप्प्याचा चेंडू होता, सरळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढला, शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये खेळून एक धाव मिळवत आपल्या संघासाठी, संघ पोहोचवला पाच वरती, वैयक्तिक खेळतो एका चौकारच्या मध्ये, पाचच्या घरात जबरदस्त ही लढत. पहिलं षटक क्षेत्ररक्षण, मर्यादित षटक, हाणामारीचं षटक, ह्या षटकात निश्चितच जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न माणस असेल ओमकार आणि चेतनेचा. आता प्रथमच स्ट्राईक खेळला येतोय ओमकार, मॅन फॉर्म कोपर खेळणे, त्याच्या समोर गोलंदाज जबरदस्त अनुभवी अष्टपैलू खेळाडू हा सुमेत कर्णधार वैभव प्रतिष्ठान बोंडकडे संघाचा हा जबरदस्त खेळ. पहिला चेंडू चौकार टोळवला होता आणि दुसरा फलंदाज ओमकार देखील त्याच पावळावर पाऊल ठेवून आपला देखील खातं चौकारने खोलतंय. वन्स अगेन एक आणखी एक चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 9 घरात. जबरदस्त सुरुवात, पहिल्या 3 चेंडूमध्ये दमदार सुरुवात वैभव प्रतिष्ठान बोंडकडी संघाची. सुमित वन्स अगेन बॉलिंग मार्क फ्रॉम द गणपती, श्री गणपती गणपती मंदिर एंड. आणि हा चेंडू झेल निसटतोय, साधा सोपा झेल सुटतोय निर्णायक सामन्यात. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा असेल कर्णधाराची आणि सहकारी संघ खेळाडूंची आणि संघ मालकाची. आणि झेल निसटतोय, क्रिकेट आहे पण एक साधा सोपा झेल सुटतोय, जीवदान मिळते ओंकारला आणि एक गट धाव मिळते वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाला आणि संघाची धावसंख्या दशकात जाऊन पोहोचते. वन सेकंड ऑन टू बॉलिंग मार्क आणि हा चेंडू एक ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला गोलंदाज डोक्यावरून. वन बाउन्स चेंडू जातो, 2 बाउन्स इन टू द फिल्डर्स हँड आणि हा 2 धावा मिळतात. विथ दिस 2 रन स्कोर मूव्ह ऑन टू द 12 रन्स फॉर नो लॉस. जबरदस्त आक्रमक सुरुवात, जबरदस्त फलंदाजी अजूनपर्यंत पहिल्या षटकात. एक जीवदान देखील मिळतंय गोलंदाज सुमित याच्या गोलंदाजीवरती. दरम्यान चेतन पुन्हा एकदा सज्ज आणि हा चेंडू एका कव्हर्स मध्ये टोलवलेला एक अप्रतिम नयना दीपक चा फटका बघायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन्स स्कोर मूव्ज ऑन टू द 16 रन्स आफ्टर द फर्स्ट ओव्हर फिनिश. जबरदस्त सुरुवात, 45 धावना पाठलाग करताना पहिल्याच 6 चेंडूवरती पहिल्याच षटकात 16 धावांचा जबरदस्त खेळ. आता उर्वरित 4 षटकात 29 धावांची आवश्यकता. पहिल्या सामन्यातच जबरदस्त खेळी करत आपला संघ मजबूत विजयाच्या दिशेने, मजबूतीच्या दिशेने, विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघ. जबरदस्त संघाची बांधणी केली आहे वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाच्या आयकॉन प्लेयर आणि संघ खेळाडूंनी व मालकांनी. तसेच शिरोणे प्रतिष्ठान संघामध्ये देखील चांगले फलंदाज गोलंदाज दिसत आहेत. चांगल्या टुर्नामेंटचं देखील आयोजन आहे. NMPL 30+ ही मुंबई प्रीमियर लीग 30+ अशी ही संकल्पना. आदरणीय ज्ञानेश्वरदादा सुतार व आदरणीय मिथुनदादा पाटील व त्यांच्या सहकारी मित्रपरिवाराने आयोजित केलेले हे 30+ टुर्नामेंटचं आयोजन. अविनाशदादा सुतार आणि रुपेशदादा दिवेकर, श्री रुपेशदादा दिवेकर, जबरदस्त आयोजन. सर्व आयोजकांच्या मनापासून धन्यवाद आणि आभार सर्व खेळाडूंकडून. सर्व जबरदस्त आणि करावेगावचे सुपुत्र सर्वात जास्त योगदान असेल या स्पर्धेसाठी, जवळजवळ खूप मेहनत घेतले माझे परममित्र योगेश तांडेल. योगेशबद्दल थोड्याच वेळात निश्चितच बोलू इच्छितेन मी. राकेश अप्रतिम खेळाडू आहे, तात्पुरता सामन्याकडे वळूया. दरम्यान पुढील चेंडू, हा चेंडू देखील एक फुलटोस प्रकार चेंडू सरळ झुळकावून दिला ओंकारने स्क्वेअर लेग क्षेत्रात. पंच कोळीसरा चौकारचा इशारा देताना जबरदस्त सुरुवात. पहिल्याचा चेंडूवरती चौकार, पहिल्या षटकाचं चित्र दुसऱ्या षटकात देखील दिसून येते. पहिल्या षटकात देखील चेतन याने चौकारने सुरुवात केली होती, आता ओंकार याने गोलंदाज विष्णू याच्या पहिल्या चेंडूवर देखील चौकाराने सुरुवात केली. दरम्यान दुसरा चेंडू, हा चेंडू देखील पुन्हा एकदा टोळला चेंडू त्याच क्षेत्रात जातोय. चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन स्कोर मूव्ज ऑन टू द 26 फॉर नो लॉस. जबरदस्त दमदार सुरुवात. ओंकाराचा जबरदस्त खेळ, जबरदस्त आक्रमक जोडी खेळपट्टीवरती वैभव प्रतिष्ठान बोंडकडे संघाकडून.
ओमकार आणि चेतन आता इक्वेशन मात्र चेंज होताना दिसतोय. 21 चेंडू आणि 19 धावा आणि हा चेंडू पाहिजेच अपील आणि बोल्ड त्रिफलाची बाद. पहिलं यश डावी एष्टी उधळवून ठेवली आहे विष्णू याने ओंकार याची आणि पहिलं यश मिळतंय शिरोडे प्रतिष्ठान शिरोडे संघाला. विष्णू याने पहिलं यश आणि पहिला हद्रा पहिला झटका वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाला ओंकार याच्या रूपाने. ओंकारा वैयक्तिक 15 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आशीर्वादातून चांगली सुरुवात करून दिली. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज वन डाऊनच्या रूपाने ते कराव गावचा सुपुत्र धीरज तांडेल डावखुऱ्याचा हा जबरदस्त फलंदाज. या स्पर्धेत अजूनपर्यंत चांगली कामगिरी बघायला मिळाली त्याच्याकडून आणि निश्चितच ह्या सामन्यात देखील त्याच्या सहकारी खेळाडूंची वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाच्या संघमालकाची व इतर सर्व पाठीराख्यांची देखील तशीच इच्छा असेल ह्या सामन्यात देखील तशाच प्रकारचा खेळ खेळू खेळून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने. याच दरम्यान धीरज जसा खेळपट्टीकडे आला त्याच्याकरता कॅश पारितोषिक 3 षटकार सलगचे मारले तर विकी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. निश्चिताने पहिला चेंडू हवेत खेळून काढलाय आणि दुसऱ्या अटेममध्ये थोडासा फंबल झाला होता. दुसऱ्या अटेममध्ये झेल बाद लगातार बॅक टू बॅक 2 विकेट्स बॅक टू द डगआउट. दुसऱ्या पहिला चेंडू जोरकस टोळवायचा होता चेंडू हवेत गेला. स्वतः फॉलो थ्रीमध्ये विष्णू याने गोलंदाज विष्णू याने चांगला झेल टिपला. थोडासा फंबल झाला होता परंतु चांगलं बॅकअप करत कंट्रोल ठेवला स्वतःवरती आणि झेल टिपला आणि दुसरा हद्रा दुसरा झटका वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाला. धावसंख्या 26 घरात स्थगित सेवेत खुंटित. नवीन फलंदाज येतोय संघाचा आयकॉन प्लेअर विशाल कर्णधार याच्या खांद्यावरती मदार असेल. चेतन नॉन सेकंडला आतापर्यंत ह्या षटकातील फक्त चित्रीकरण बघतोय खेळ बघतोय कारण अजून ही नॉन स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज विशाल या सामन्यासाठी जबरदस्त पंच कोळी सर दत्ता मेहर सर आणि या स्पर्धेसाठी आहे त्रिकुट आहे पंचांचं उदय तांडेल सर असं आहे पंचांचं पॅनल. दरम्यान हा चेंडू देखील एक जबरदस्त चेंडू चांगल्या चेंडूला सन्मान दिला चांगल्या खेळाडूचं चित्र प्रदर्शित करताना आणि चांगला चेंडूने ह्याच्या दुसऱ्या षटकाची देखील सांगता होते. दोन षटक संपतात दोन षटकाचे संपत धावसंख्या 26 घरात स्थगित सीमित खुंटित. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. निर्णायक सामना असेल उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हा याच्यातील विजयी संघ सुपर 4 मध्ये म्हणजे सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवेल आणि पराजित संघ दुसऱ्या ज्या मॅचेस होतील त्यांच्या रिझल्टवर त्यांचा निर्णय लागेल क्वालिफाय होतील किंवा नाही होणार. म्हणून हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. आणि आत्तापर्यंत जर पाहणं बघायला गेलो तर वैभव प्रतिष्ठान बोडकडे संघाचं जड दिसतं कारण 18 चेंडू 19 धावापर्यंत भाकीत क्रिकेटमध्ये काही करता येऊ शकत नाही कारण काहीही होऊ शकतं. यस चेक याच दरम्यान समालोचक सूत्रसंचालक निवेदक आणि रंगभूमीवरचा कलाकार अनेक स्पर्धा अनेक इव्हेंट या आवाजानं नवी मुंबईच्या आणि घनसोली गावाच्या सुपुत्रानं यशाच्या कीर्तीवर नेऊन ठेवलेले आहेत. विघ्नजी मडवी सर यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. धन्यवाद. सूर्याउंड बॉलिंग मार्क पहिला चेंडू तिसऱ्या षटकाची देखील सुरुवात चौकारानेच होते. पहिलं षटक देखील सुरुवात चौकाराने झाली होती. दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात चौकाराने झाली होती आणि तिसऱ्या षटकात देखील सुरुवात तशाच प्रकारे. सूर्या ऑन टू द बॉलिंग मार्क जो पहिला सामना झाला होता त्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेला हा सूर्या आणि संघाची धावसंख्या 30. सूर्या ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा देखील जबरदस्त टोळा चेतन्याचं जबरदस्त खेळीचं प्रदर्शन बॅक टू बॅक दुसरा चौकार
आता मात्र थोडस आव्हान सोपं होत चाललं आहे. लगातारच्या दोन चेंडूंवरती दोन चौकार, अठरा धावांची आवश्यकता असताना लगातार दोन चेंडूंवरती दोन चौकार, आता फक्त 11 धावांची आवश्यकता 19 धावांची आवश्यकता होती. आणि तिसरा चेंडू देखील आता जातोय चौकारच्या दिशेने. बघूया, क्षेत्ररक्षक धावतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सत्यम याच तिथं. मॅन फ्रॉम वाशी सत्यम, जबरदस्त क्षेत्ररक्षण, दोन धावांवरती रोखून ठेवलं आणि दोन धाव मिळतात. चेतन याला आणि संघ पोचलाय दोन धावांच्या मदतीने 36 घरात. आता विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. सूर्या म्हणतो बॉलिंग मारपांचा उजव्या बाजूला गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टोळवला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण होतंय, साजशी क्षेत्ररक्षण होतंय, एक फेके चांगलं कलेक्शन. एका धावेवर समाधान माना लागतोय विशाल आणि चेतन याला. संघाची धावसंख्या पुढे सरकतय, संघाची धावसंख्या पोहोचले 37 फॉर लॉस ऑफ 2. आता मात्र प्रथम सामना करेल सूर्याच्या माऱ्याचा विशाल आणि हा चेंडू टोळवला, चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धावा मिळवतात. चांगलं सूजबूट, चांगलं संयम दिसतोय कर्णधार विशालमध्ये, कारण टार्गेट आता अचिवेबल झाला आहे. चेंडू आणि चेंडू धावांमधले जो गणित ती समीकरण कमी होताना दिसत आहे. आता मात्र हलवार प्रकारचा चेंडू, चेंडू हलवार प्रकारचा चकवण्यात यश मिळतंय फलंदाजाला. तिसरं षटक संपतंय, तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पोचली आहे 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र उर्वरित दोन षटक म्हणजे 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघ. गोलंदाजच्या बोळ्यावर गोविंद सोलंकी हा डावखुऱ्या त्याचा गोलंदाज गोलंदाजी करेल ज्वेल ऑफ नवी मुंबई इंडियाकडून. त्याच्या समोर फलंदाज स्वतः आयकॉन प्लेअर वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाचा विशाल. गोविंद स्वतः आपल्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षणाची सजावट केलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड विकेट आणि हा चेंडू एक उजव्या इष्टीवरील यथोचित मारा. चेंडू थोडीशी उचली घेतोय आणि फलंदाजाला चकवतोय. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू मात्र सुरुवात करतोय गोविंदाची चांगली सुरुवात. आता उर्वरित 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 धावा 11 चेंडू असं हे गणिती समीकरण. विशाल सामना करेल डावखुरे त्याचे गोलंदाज गोविंद याचा आणि हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीवरील यथोचित मारा. जोरकस टोळवायचा होता विशाल आला, परंतु चेंडू आणि चेंडू फळमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, ताळमेळ बसत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 1 सेकंड ऑन टू द बॉलिंग मार्क गोविंद. आता मात्र उजव्या इष्टीचा थोडस बाहेरचा चेंडू, पंच व्हाईटचा इशारा देताना अवंतर धावसंख्येने ह्या षटकाला सुरुवात होती. आता मात्र खातं उघडते धावेचं ह्या षटकातील. संघाची धावसंख्या मध्ये 39 करतात. विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. एका फटक्यावरती मॅच आणून ठेवली आता बोंडकोडी संघाच्या फलंदाजाने, खास करून चेतन आणि सलामीने आलेला फलंदाज ओमकार याने जबरदस्त खेळी केली. त्याचा आता मात्र 2 डाऊनच्या रूपानं आलेला हा कर्णधार आयकॉन प्लेअर विशाल आणि हा चेंडू खेळून काढला. गलीमध्ये चेंडू जातोय, चेंडू सीमा रेषेला जाताना दिसतोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे त्या क्षेत्रामध्ये. ह्या मैदानावरचं आउटफील्ड जबरदस्त आहे. थोडासा फक्त गॅप साधला आणि चौकार मिळवला आपल्या संघासाठी. आणि आता मात्र विजयाचे अजून नजदीक जाताना दिसत आहेत, जवळ जाताना दिसत आहेत बोंडकोडे संघ, वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघ. आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. गोविंद टू विशाल, जबरदस्त मारा. अशा प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता होती सुरुवातीला. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोविंद ह्या षटकात. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले आहेत आणि 3 धावा दिल्यात. अशी सुरुवात जर गोलंदाजी झाली असती
आणि हा चेंडू सस फ्लिक केलाय, संयमी खेळ आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथं दोन्ही धावा पूर्ण आणि वैभव प्रतिष्ठान बोंडकडे संघ विजयी सुपर फोर मध्ये प्रवेश मिळवतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. चला चेक लगेच प्लेयर ऑफ द मॅचचं नाव आपण घोषित करायचं. याच दरम्यान या व्यासपीठावर आपण पाहू शकाल ज्यांचा मी उल्लेख नेहमी करतो, समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक. जरी क्रिकेटची परंपरा असली ना तरी एक रंगभूमीची वेगळी परंपरा आहे. रंगभूमीवर आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला संधी दुसरी मिळत नाही मित्रांनो. आणि आहे आमचा रंगभूमीवरचा अग्रिकोली समाजाचा कलाकार, मांडवाच्या मघरी चाललेकार आणि घनसोली महोत्सव, अनेक महोत्सव आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये घनसोली प्रीमियर लीगची स्पर्धा आणि कुक्षेत गावामध्ये चाललेली ती नाईट डे नाईटची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषेला समृद्ध करणारा हा आवाज आहे, नवीन बाईचा बुलंद आवाज आहे. आणि जेवढा चांगला त्याचा आवाज आहे तेवढा त्याचा चांगला देखणा चेहरा आहे. ही इज अ हँडसम बॉय ऑफ नवी मुंबई शहर. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर विघ्नेश सरांबद्दल म्हणावं असं वाटतंय, संधी संधी टेलिव्हिजनवर मिळाली पाहिजे मित्रांनो, त्याच्याकरता पाहिजे एखादा गॉडफादर. आणि खऱ्या अर्थानं जर टेलिव्हिजनवर जर हा चेहरा गेला तर खऱ्या अर्थानं त्याचं